भारती पवारांच्या घराबाहेर शेतकरी डेरा डालो आंदोलन करणार आहेत. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. भारती पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे. भारती पवार यांनी काल पियुष गोयल यांची देखील याच मुद्द्यावरून भेट घेतलेली होती आणि सकारात्मक प्रतिसाद पियुष गोयल यांच्याकडून मिळाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती. आणि आता भारती पवारांच्या घराबाहेर शेतकरी डेरा डालो आंदोलन करणार आहे, त्यामुळे त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यात या निर्णयाच्या विरोधात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी देखील ठिकठिकाणी आंदोलन केलं आणि केंद्र सरकारच्या ह्याच निर्णयाविरोधात आता केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी देखील आज डेरा डालो आंदोलन केलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकरी आणि त्याचप्रमाणे प्रहार संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी डेरा डालो आंदोलन केलं जाईल आणि त्याचप्रमाणे बाईक रॅली देखील डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी काढली जाणार आहेत. या सर्व मोर्चा आणि आंदोलन यांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी हे देखील डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले. कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते. तर दुसरीकडे कांदा प्रश्नी आता वातावरण पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी देखील आक्रमक झालेले आहे. हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केलं जाणार आहे. कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी.